पुणे मीडिया वॉचच्या वतीने देण्यात येणाऱ्या बेस्ट न्यूज चॅनेलच्या पुरस्काराने जनवार्ता न्यूज चॅनेलला गौरवण्यात आले. पुणे मीडिया वॉचच्या वतीने बेस्ट न्यूज चॅनलचा पुरस्कार पुण्यातील जनवार्ता न्यूज चॅनलला प्रदान करण्यात आला. मीडिया वॉचचे यंदाचे हे 9वे वर्ष आहे. याचबरोबर पत्रकार दिनानिमित्त पत्रकारितेतील क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांनाही पुरस्कृत करण्यात आले. गेली 7 वर्षे जनवार्ता न्यूज चॅनल विविध क्षेत्रात विशेष कामगिरी बजावत असते आणि त्याची विशेष दखल पुणे मीडिया वॉचने घेतली. अशा न्यूज चॅनलला भविष्यात अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी जनवार्ता न्यूज चॅनलला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जनवार्ता न्यूज चॅनलच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी जनवार्ताचे संपादक सागर शिंदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी पुण्याचे उपमहापौर बंडू गायकवाड आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते. गेली अनेक वर्षापासून हा सोहळा जांभूळकर आपल्या ताकदीने तो साजरा करत असतो. समोर किती लोक बसल्यात त्याच्यापेक्षा किती महत्वाची लोक आहेत हा फार महत्वाचा मुद्दा आहे. लालूजी साबळे असतील, असे अनेक पत्रकार आहेत. आता जे पण पत्रकार सर्वच खरं नाही चांगले, आपण आता सांगितलं वाटसाहेबांचं की प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले आणि वाईट लोक असतात, त्याप्रमाणे पत्रकारगिरी देखील आज व्यावसायिक स्वरूप लागले. अविनाशने सांगितलं ही गोष्ट खरी आहे. आपण आपल्या लेखनीत समाजामध्ये लोकांना बोधक असं लिहिलं पाहिजे, जेणेकरून समाजाचा बोध घेतला पाहिजे आणि शासनाचं लक्ष भेटलं पाहिजे. अपकृती त्याच्यापासून नागरिकांनी दूर राहिले पाहिजे, जनते लांब राहिले पाहिजे. लोकांमध्ये अवेअरनेस जसं स्त्रीभ्रूण हत्या आहे, महिलावरती अत्याचार आहे, साखळी चोर आहे, अनेक अशा ज्या घटना घडतात त्याच्याबद्दल नागरिकांनी काय काय लक्ष घ्यावे ह्याच्याबद्दल त्या लेखणीचा उपयोग नागरिकांना झाला पाहिजे. परंतु जिथं व्यवसायिक पण आला ते सर्व समजलं, परंतु आता छापलेली बातमी किती सत्य हे देखील आता सामान्य नागरिकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी एक प्रश्न होतो. त्याची उदाहरण अभिनाश दिली. निवडणुका आलेल्या आहेत आणि निवडणुकांच्या मध्ये प्रसार माध्यमांची काय भूमिका असेल अशा पद्धतीनं खर्चिक होत चाललेले आहेत. निवडणुकांचे खर्च ज्या पद्धतीनं डोळे फिरवतात सामान्य माणसाचे, अगदी ग्रामपंचायत नगरपालिकाच्याही निवडणुकामध्ये ज्या पद्धतीनं पाण्यानं पैसा ओतला जातो आणि ते ओळखीचं असल्यामुळं एके दिवशी संध्याकाळी जे पालिका आहे महानगरपालिकेच्या निवडणुका जोरात होत्या आणि एका उमेदवाराचे एका उमेदवाराचं कार्य त्याच्यासोबत पाकिट आणि पाकिटामध्ये 2 माणसांचे म्हणून आतमध्ये दाखल होते. नाही आता मी काय करू, म्हणजे जिथं आपण पैसे फेकतोय तिथं तो मतदार तरी आहे की नाही याची खात्री न करता पाकिट जर फेकली जात असतील तर हा जो पैसा आहे हा पैसा नेमका कुठून आलेला असतो, कसा आलेला असतो आणि हा पैसा पुढे कसा वसूल केला जाणार असतो. उमेदवार निवडणे त्याच्या दबावातून भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या तोंडावर आपला उमेदवार मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बनला, विजय गोयलला काढून हर्षवर्धन लागला, तर हे स्वागतार्ह बदल सगळ्याच पक्षांमध्ये व्हावे. हे आम आदमी पार्टी त्याच्यात तुम्ही मागे राहिले तरी चालू शकेल.
मुद्दा राजकारणात ध्येयवादी आणि शुद्ध राजकारण पुढे जाण्यासाठी।